आज आपण इयत्ता 9 मध्ये प्रकरण क्रमांक 3 बहुपदी याविषयी अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण काही बैजिक राशी या ठिकाणी आधी समजून घेऊ. त्याची जी पहिली बैजिक राशी आहे तिच्यामध्ये पी घन वजा 1/2 पी चा वर्ग अधिक पी ही जी बैजिक राशी आहे यामध्ये प्रत्येक पदाचा जो घातांक आहे तो आपण या ठिकाणी अनुक्रमे लिहू. यामध्ये पी चा घन यामध्ये त्याचा घातांक आहे 3. त्यानंतर 1/2 पी चा वर्ग यामध्ये चलाचा घातांक आहे 2 आणि पी यामध्ये चलाचा घातांक आहे 1. त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण जर आपण बघितलं तर त्यामध्ये पहिल्या पदामध्ये चलाचा घातांक हा 2 आहे, दुसऱ्या पदामध्ये चलाचा घातांक हा 3 आहे आणि तिसऱ्या पदामध्ये चलाचा घातांक हा 5 आहे. परंतु जर आपण तिसरं उदाहरण बघितलं तर या ठिकाणी 6 ही संख्या दिलेली आहे आणि या 6 संख्येला चल नाही. ज्या ठिकाणी संख्या जे सहगुणक असतो त्याला जर चल नसेल तर त्या ठिकाणी त्या चलाचा घातांक हा 0 असतो असा नियम आहे. यावरून आपल्याला असं लक्षात येईल की प्रत्येक बैजिक राशीमध्ये चलाचा घातांक जो आहे या ठिकाणी पहिल्या उदाहरणामध्ये हा धनपूर्णांक संख्या आहे, दुसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा धनपूर्णांक संख्या आहे आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये या ठिकाणी 0 आहे. तर या ठिकाणी धनपूर्णांक संख्या आणि 0 म्हणजेच पूर्ण संख्या होतात आणि ज्या बैजिक राशींमध्ये चलाचा घातांक हा पूर्ण संख्या असते त्या बैजिक राशींना बहुपदी असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढे काही बैजिक राशी दिलेल्या आहेत. जर आपण बघितलं तर या बैजिक राशी बहुपदी नाही. त्या बहुपदी कशा नाही ते आता आपण बघू. त्यामध्ये पहिलं उदाहरण जे आहे यामध्ये वर्गमुळामध्ये यम अधिक 6 या यमचा 1/2 घात अधिक 6 यामध्ये यमचा 1/2 हा घातांक आहे आणि ती पूर्ण संख्या नाही, म्हणून वर्गमुळात यम अधिक 6 ही बहुपदी नाही. तसं दुसऱ्या उदाहरणामध्ये 1/m वजा 4 यामध्ये यमचा ऋण 1 वघात वजा 4. तर या ठिकाणी यमचा ऋण 1 हा घात आहे आणि ती सुद्धा पूर्ण संख्या नाही, म्हणून ही सुद्धा बहुपदी नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बहुपदीचे प्रकार बघणार आहोत. आता हे बहुपदीचे प्रकार आपण त्यांच्या पदांच्या संख्येवर बघणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी 3 प्रकारचे उदाहरण दिले. त्याच्यात पहिलं जर पाहिलं आपण तर 4m आणि दुसरं उदाहरण आहे 8x² तर या ठिकाणी पदांची संख्या जी आहे ती 1 आहे, म्हणून बहुपदीला 1 पदी म्हणतात. त्यानंतर दुसऱ्या उदाहरणामध्ये 2m² - 3 यामध्ये 2 पद आहे, 2m² आणि ऋण 3, म्हणून तसं 4m² - 3m यामध्ये सुद्धा 2 पद आहे, म्हणून या बहुपदीला द्विपदी म्हणतात. त्यानंतर तिसऱ्या उदाहरणामध्ये पदांची संख्या ही 3 आहे, 2n² - 2n - 3 तसं 3x + 5 यामध्ये सुद्धा पदांची संख्या ही 3 आहे, म्हणून या बहुपदींना त्रिपदी म्हणतात. तर या ठिकाणी आपण बहुपदीचे प्रकार हे पदांच्या संख्येवरून बघितले. ज्या बहुपदीमध्ये एकच पद असतं त्याला आपण एकपदी म्हणतो, ज्या बहुपदीमध्ये 2 पद असतात त्याला आपण द्विपदी म्हणतो आणि ज्या बहुपदीमध्ये 3 पद असतात त्याला आपण त्रिपदी म्हणतो.